मला खरं तर वत्सलाताई घाटे म्हणजे वसंतराव नाईक साहेबांच्या बायकोचा रोल करायला मिळाला हे मी माझं खरंच खूप मोठं भाग्य समजते. यासाठी मी आमचे निर्माते बळीराम राठोड यांचे मनापासून आभार मानते की इतक्या सुंदर रोलसाठी त्यांनी माझा विचार केला आणि मला कास्ट केलं. कारण अनेक सिनेमे आपण करत असतो, वर्षानुवर्षे आपण वेगवेगळ्या धाटणीचे अनेक सिनेमे येतात, कॉमेडी येतात, इमोशनल येतात, वेगवेगळ्या विषयांवरचे येतात, पण असे सिनेमे अभावाने येतात आणि असे सिनेमे आपल्याला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. सो आय एम रिअली व्हेरी व्हेरी लकी अँड आय एम व्हेरी थँकफुल. आमचे निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. अर्थातच हा रोल म्हणजे खूप जबाबदारीचा रोल होता. एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांची पत्नी अशी ही भूमिका होती आणि अशी भूमिका करताना ह्याच्यात एक एज डिफरन्स, एज बारही होतं, 25 वर्षापासून ते 60 वर्षांपर्यंतचा काळ आहे. तर वेगवेगळ्या टप्प्यावरती त्या स्त्रीचं वागणं, तिची देहबोली असेल, तिचं दिसणं असेल, तिचं हसणं असेल, तिचं चालणं असेल, उठणं बसणं असेल, प्रत्येक गोष्ट ही वयानुसार बदलत असते. 25 वर्षी प्रेमात असलेली स्त्री कशी वागेल, लग्न झाल्यानंतर ती कशी वागेल, मूल झाल्यानंतर ती कशी वागेल आणि आपला नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर तिचा वावर कसा असेल, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं होतं आणि तो मी करायचा मनापासून प्रयत्न केला. मला सेटवरती अनेक पुस्तकं देण्यात आली होती, जी पुस्तकं मी मनापासून वाचली. चिन्मयबरोबर केमिस्ट्री ज्योग्राफी काहीच नव्हतं याआधी, कारण चिन्मय आणि मी भेटलो ते या चित्रपटाच्या निमित्तानेच भेटलो. अनेक वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत पण आम्ही एकमेकांसोबत काम केलं नाही किंवा एकमेकांना याआधी भेटलोही नाही. आणि जेव्हा मला कळलं की चिन्मय मांडलेकरसोबत आपल्याला काम करायचं, तेव्हा चिन्मय मांडलेकर म्हटल्यानंतर एक स्टार, अनेक अवॉर्ड्सवरती त्यांनी स्वतःची मोहर उमटवलेली आहे. आणि चिन्मय हा एक वेगळ्या धाटणीचे चित्रपट करतो, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. चिन्मयबद्दल जितकं बोलू तेवढं कमी आहे. आणि अशा कलाकाराबरोबर जेव्हा काम करायचं असतं तेव्हा एक साहजिकच थोडंसं दडपण येतं, जे मला आलं होतं. पण जेव्हा पहिल्या दिवशी मी चिन्मयला जाऊन भेटले तेव्हा चिन्मय असा होता की मला असं वाटलं होतं की आता चिन्मय येईल, मग तो लवाजमा येईल, मग ते स्टारडम येईल सगळं. आणि स्टारच्या 2 पावलं आधी त्याचं स्टारडम सेटवरती पोचलेलं असतं. पण चिन्मयच्या बाबतीत असं काहीच आढळलं नाही. जेव्हा मी त्याला भेटायला गेले तेव्हा तो असा होता की मी म्हटलं हा चिन्मय, मी निशा, तो असा होता की नमस्कार, मी चिन्मय मांडलेकर. तिथेच कळलं की हा माणूस किती डाऊन टू अर्थ आहे. आणि चिन्मय हा खूप सिन्सिअर आर्टिस्ट आहे, मी सांगायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनीच नाही तर राजकीय नेत्यांनी आवर्जून पाहायला हवा. एक नेता कसा असावा, माणूस कसा जोडावा, महाराष्ट्र कसा घडवावा आणि शेतकरी कसा जगवावा हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहा.